नमस्कार माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, मी शिल्पा तुमचं स्वादिष्ट चविष्टांनी बरंच काहीमध्ये स्वागत करत आहे. तर हे आहेत माझ्याकडे आज चणे. तर या चण्यांपासून बरंच काही करता येतं. चण्याची भाजी करता येते, चणे उकडून खाता येतात, चणे भाजून खाता येतात, चण्याचं चाट करता येतं. बऱ्याच पद्धतीने चण्याचं बरंच काही करून आपण खाऊ शकतो. चण्याची कोशिंबीर करता येते. तर अशा प्रकारे चणे खाणं खूप चांगलं आहे, कारण का हे पौष्टिक आहेत. हरभरे आणि मोडलेले हरभरे तर जास्तच पौष्टिक असतात. तर तुम्ही चण्याची भाजी बनवा आणि खा आणि छान स्वस्त राहा. तर मी आज काय भाजी वगैरे बनवणार नाही अजिबात चण्यांची. तर मला आज चण्यांपासून अशी ह्या हरभऱ्यांपासून रोपं कशी उगवायची ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे चणे आहेत ना, मी आदल्या रात्री भिजून घेतले होते आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण पाणी काढून कपड्यात बांधून ठेवले 4 दिवस. तर 4 दिवसांनी असे मोड आलेत. तर अशा टाईपचे मोड येईपर्यंत तुम्ही चणे बांधून ठेवायचे आहेत आणि त्याच्यापासून आता आपण कशी रोपं उगवायची ते मी तुम्हाला दाखवत आहे. चला तर मग पाहूयात. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे मी एक चाळण घेतलेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारची चाळण घ्या आणि ह्या चाळणीमध्ये हा जो चणा आहे तो अशा प्रकारे आपल्याला इंजेक्ट करून घ्यायचा आहे छानपैकी. हे सारे होल दिसत आहेत ना, या साऱ्या होलमध्ये चणे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तर हे सगळे मी टाकून घेते. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला चणे याच्यामध्ये घालायचे आहेत. बघा आता हा चणा हरभरा असा आपल्याला उचलायचा आहे. हे जे छिद्र आहे या छिद्रामध्ये घालायचे आहे. या छिद्रामध्ये जसं बसेल तसं मी घालते. एक बसला तर एक, दोन बसले तर दोन, अशा प्रकारे मी घालत आहे. तर अशा तुमच्याकडे किती 2-4 चाळण्या असतील तर त्यावर तुम्ही ठेवू शकता 2-4 चाळण्यांवर. आणि खाली एक भांडं ठेवायचं आहे आणि त्या भांड्यांमध्ये ते कोंब बुडतील इथपर्यंत आपल्याला पाणी ठेवायचं आहे. आणि या चण्यांवरती एक मलमलचा कपडा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. तर हे चणे अशा प्रकारे आपण सगळे चणे छानपैकी घालून घेऊयात ह्या होलमध्ये. थोडासा वेळ लागतो याला. तर हे जे चणे हरभरे जे काय आहे अशा प्रकारे तुम्ही याची घरच्या घरी लागवड छान प्रकारे करू शकता. आणि मस्त मस्त छान कोवळ्या कोवळ्या पानांची छान अशी भाजी करू शकता. शेतातल्या भाजीच्या सारखी चव नाही येणार याची. शेतातल्या पानांची जी चव असते ती निराळीच असते. त्याच्यावर दव वगैरे पडतं, एक आंबटपणा असतो तो थोडा कमी असतो याच्यामध्ये. पण काहीच नसण्यापेक्षा दुधाची तहान ताकावर अशा प्रकारे आपल्याला करता येतं. तर थोडंसं रोज तुम्ही 3-3 दिवसांनी 2-2 दिवसांनी पाणी चेंज केलं खालचं तरी चालतं. आणि जर तुमच्या खिडकीत कुठे सूर्यप्रकाश येत असेल तर तिथे ठेवून द्यायचं आहे छानपैकी. तर अशा प्रकारे सगळे हरभरे आपण या छिद्रांमध्ये घालून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे आपले सारे चणे या चाळणीवर लावून झालेले आहेत. हे बघा, जेवढे बसतील तेवढे चणे मी लावलेले आहेत. शेतात काय एवढ्या जवळजवळ नसतात, लांब असतात, त्यामुळे हे थोडंसं वेगळं येतं. ह्या भाजीची टेस्टही थोडी वेगळी लागते, पण ठीक आहे, चला पाहूया मग. आणि हे बघा, आता ही चाळण मी घेतलेली आहे ना, याच्या खाली अशा टाईपचं मी भांडं घेतलेलं आहे आणि त्यात हे पाणी टाकून घेतलेलं आहे. ठीक आहे, हे पाणी आपल्याला 2-4 दिवसांनी बदलायचं आहे जसं तुम्हाला जमेल तसं. आता याच्यावरती मी चाळण ठेवत आहे. ठीक आहे, आणि हा बघा, आता पातळाचा कपडा आहे माझ्याकडे, हा मी ओला करून घेतलेला आहे. ह्या चण्यांवरती मी असा घालून ठेवणार आहे. 2 दिवस आपल्याला हा ओला कपडा या हरभऱ्यांवर या चण्यांवर घालून ठेवायचा आहे. आणि याच्यावर एक 3-3 तासांनी 4-4 तासांनी थोडंसं आपल्याला पाणी शिंपडायचं आहे या कपड्यावरती. 2 दिवसात किंवा 4 दिवसात थोडी थोडी रोपं उगवायला लागतात. चणे तर अतिशय पौष्टिक असतातच, हे हरभरे अतिशय पौष्टिक असतातच, पण हरभऱ्याची पानंही खूप छान पौष्टिक असतात. मी तुम्हाला 2 वेळेस हरभऱ्यांच्या पानांची
छान रेसिपी दाखवलेली आहे ती तुम्ही पहा. हरभऱ्याच्या पानांचे काय फायदे असतात त्याच्यामध्ये मी सांगितलेले आहे. छान भाजी दाखवलेली आहे कशी बनवायची ते. तर आता आपण हे 2 दिवसांनी बघूया किंवा 4 दिवसांनी बघूया. 2 दिवसांनी जर हे उगवली रोपं तर मी तुम्हाला 2 दिवसांनी दाखवते कशी प्रकारे रोपं उगवतात, नाहीतर मग 4 दिवसांनी उगवले तर 4 दिवसांनी दाखवते. तर बघूया आता आपण हे 4 दिवस ठेवूयात थोडस असंच. आणि जर सूर्यप्रकाश येत असेल खिडकीत तर एखाद्या खिडकीच्या बाजूस ठेवलं तरीही चालेल. आता 2 दिवस झालेले आहेत आपल्याला हे ठेवून. आपल्याला ही हरभऱ्याच्या पानांची भाजी कशी उगवली ते आपल्याला पाहायचं आहे. या कपड्यावर मी अधूनमधून 2 तासांनी 4 तासांनी 6 तासांनी जसं जमेल तसं पाणी मी शिंपडत होते. तुम्ही तशा प्रकारे पाणी शिंपडायचं आहे 2 दिवसांमध्ये जसं जमेल तसं. आणि आता 2 दिवसांनी हा कपडा आपण उघडणार आहोत. नंतर काय आपल्याला कपडा झाकायची गरज नाही आणि या कपड्यावर पाणीही शिंपडायची गरज नाही आहे. आता नंतर हे आपल्याला उघडंच ठेवायचं आहे. फक्त जे खालचं जे पाणी आहे ना ते आपल्याला 2 ते 4 दिवसांनी 3 दिवसांनी जसं तुम्हाला जमेल तसं तशा पद्धतीने तुम्ही बदला हे पाणी. माझ्या आसपास लवबर्डचा आवाज येतोय त्याबद्दल सॉरी. माझे लवबर्ड्स जे आहेत ते खूप त्यांची धमाल मस्ती दिवसभर सुरू असते कधीतरी त्यांची गंमती आपण पाहणार आहोत. तर आता आपण बघूया ती पानं कशी उगवलेली आहेत ते. हे बघा अशा प्रकारे मस्त छान रोपं उगवलेली आहेत छोटी छोटी. अजून 4 दिवसात ही मस्त मोठी होतील. 1-8 ते 10 दिवसात आपण याची पानं काढून त्याची भाजी बनवू शकतो. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी मेथीची मोहरीची भाजी तुम्ही उगवू शकता. आता बघूयात आपण याची खालची मुळं कशा प्रकारे वाढले ते तुम्हाला दाखवते मी. हे बघा अशा प्रकारे मुळं वाढतात. ही मुळं अजून मोठी होणार आहेत खूप छान. तर आता ठेवून देऊयात हे. आणि आता हे आपण अजून 4 दिवसांनी पाहूयात. हे बघा आता 4 दिवस झालेले आहेत. 4 दिवसांनी आपण ही रोपं पाहत आहोत. 4 दिवस म्हणजे एकूण 6 दिवसांनी आपण ही रोपं पाहत आहोत. ॲक्च्युली आधी 2 दिवसांनी आपण पाहिलं होतं आणि आता परत 4 दिवसांनी पाहतोय. असं मिळून 6 दिवसांनी आपण ही रोपं पाहत आहोत. तर बघा अशा प्रकारे रोपं उगवलेली आहेत. एवढी उंच झालेली आहेत. मस्त कोळी लुसलुशी तशी छान हिरवीगार पानं आलेले आहेत. हे बघा किती सुंदर दिसतात ही रोपं. अशा प्रकारे तुम्ही मेथी आणि मोहरी उगवू शकता. पण मेथी आणि मोहरीला थोडासा वेळ लागतो. ही हरभऱ्याची चण्याची रोपं पटापट उगवतात झटपट उगवतात. इन्स्टंट तुम्हाला याची घरच्या घरी ही पानं खोडून भाजी करता येते. छानपैकी या पानांच्या भाजीचा आस्वाद घेता येतो. तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली रोपं उगवण्याची ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्ही ही रोपं अशा प्रकारे उगवून बघा छानपैकी आणि याची भाजी करा. चला तर मग असंच आपण छान काहीतरी घेऊन पुन्हा भेटूयात. गुड डे, टेक केअर, सी यू सून.